हेर काय पोरा पाणी इतक म्हणजे काय या गावात धड पाण्याची सोय आहे का आणि तुम्ही एवढ्या लांब जाणार आणि कळशा भरून आणणार ते पाणी पुरणार आहे का आणि शुद्ध पाणी मिळणं अशक्यच त्यामुळे तब्येत खराब होणार कसं बोलतेस आई अग तुझ्या त्रासात भर नको ना म्हणून शहरात येतानाच जास्तीच पाणी घेऊन आले अरे माझ्या त्रासाची काळजी घेतलीय माझ्या पोरांनी पोरांनी आता सरकार बदललंय आणि परिस्थिती ही शुद्ध पाण्याची गंगा आपल्या घरात अवतरली बघ जा बघ जा महाराष्ट्र शासन आता स्वच्छ आणि शुद्ध पाणी नळावाटे थेट घरापर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा अवकाळी पावसामुळे द्राक्षे व आंब्याच्या बागांची पाहणी आमदार अवताडे व शासकीय अधिकाऱ्यांनी केले पंचनामे सुरू शासनाकडून सरसकट मदत करावी शेतकऱ्यांची मागणी सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलंय झालेल्या गारपिटीत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव गोपाळपूर कोधार की चळे या भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्षे व आंबे बागांचं पूर्णपणे नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या विविध पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे तसेच प्रांत अधिकारी गजानन गुरव तहसीलदार सुशील बेल्हेकर गटविकास अधिकारी प्रशांत काळे तसेच मंडल अधिकारी तलाठी महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू केलेत यावेळी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी आपलं नुकसान झालंय ते दाखवलं आणि सातत्याने संकटाची व्यथा आमदार आणि अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचं तातडीने पंचनामे करण्याची सूचना दिली असून या गारपिटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देऊन शिंदे व फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील अशी प्रतिक्रिया आमदारांनी दिली आज या ठिकाणी प्रशासनाचे सर्व अधिकारी माननीय प्रांतसाहेब तहसीलदार साहेब कृषी अधिकारी त्यांचं सर्व या ठिकाणी कर्मचारी आणि सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आज या ठिकाणी पाणी करता काल मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपिटामुळे रब्बी पीक आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं या पाणीमध्ये प्राथमिक अंदाज या ठिकाणी कृषी खात्याने आत्ताच या ठिकाणी अंदाज वर्तवला आहे की जवळजवळ 1800 हेक्टरच्या आसपास या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जवळजवळ त्यातले 1200 हेक्टर हे फळबाग आहेत राहिलेली 600 हेक्टर हे गहू भाजीपाला इतर पिकं या ठिकाणी झालेली आहेत खरं म्हणजे या अस्मानी संकटामुळे आमचा शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडचणीत आलेला आहे आज फळबागाचं द्राक्षेचे आत्ताच पाणी करत असताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान द्राक्षबागात फळबागांचं सुद्धा झालेलं आहे आंबा असेल द्राक्षे असतील तर या फळबागांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आज शेतकरी मोठ्या चिंतेत या ठिकाणी आलेला आहे आज प्रशासनातले बरेचसे कर्मचारी या ठिकाणी संपावर असतानासुद्धा या ठिकाणी आज या निमित्तानं या जगाचा पोशिंदा शेतकरी हा शेतकरी अडचणीत असल्यामुळं आज काही कर्मचारी बरेचसे कर्मचारी आज या ठिकाणी संप सोडून या ठिकाणी शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करण्यासाठी या ठिकाणी आज आलेले आहेत मी त्यांचंही मनापासून आभार मानतो की आज जगाचा पोशिंदा जगला तर नक्कीच या ठिकाणी आज पुढचं जग जगल या निमित्तानं मी आज सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचं जे जे नुकसान होईल या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे शेतकऱ्याचं ज्या ज्या पटीनं नुकसान झालं असेल तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणी राज्य शासन
शेतकऱ्याच्या पाठीमाग एक खंबीरपणानं या ठिकाणी उभा राहील आणि जे जे या ठिकाणी नुकसान झालं असेल त्या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी पंचनामे करून त्यांना मदत दिली जाईल। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।